इंदापूर तालुक्यातील सनसर परिसरातील रायतेमळा या ठिकाणी निराडावा कालवा पुन्हा फुटल्याची घटना घडली आहे. एका महिन्यातच पुन्हा त्याच ठिकाणी कालवा फुटल्याने पाटबंधारे खात्याचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. या घटनेमुळे परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. एक महिन्यापूर्वी सनसर परिसरात असलेल्या रायतेमळा या ठिकाणी निराडावा कालवा घळ पडल्याने फुटला होता. रात्रीच्या वेळी हा कालवा फुटल्याने अनेकांच्या शेतीसह घरामध्ये पाणी घुसलं होतं. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने काही शेतकऱ्यांची शेतजमीन देखील पूर्णपणे वाहून गेली होती. दरम्यान गेल्या महिनाभरापूर्वी नुकसान झालेल्या गहू, हरभरा, ऊस, डाळिंब या पिकांची पाहणी करून पंचनामेही करण्यात आले, मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत अद्याप मिळालेली नाहीये. या घटनेला एक महिना उलटत नाही तोच त्याच ठिकाणी पुन्हा एकदा कालवा फुटलाय. मागील वेळी कालव्यातील घळ बुजवण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी योग्य दक्षता न घेतल्याने त्यांच्या गलथान कारभारामुळे हा कालवा फुटल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करतायत. मागील वेळीपेक्षा पूर्ण क्षमतेने हा कालवा वाहत असून परिसरातील शेतीचं आणखी मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान झालेल्या घटनेची जबाबदारी संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर टाकून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते. तसेच कालव्याचे काम सुरू असताना जबाबदार अधिकारी एकही त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही, त्यामुळे अशा घटना भविष्यात अनेक वेळा घडण्याची शक्यता आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विविध शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. माझ्या शेतीच्या शेजारी चॅनल साधारणतः 20-25 दिवसापूर्वी पूर्वी फुटलेला होता, मरदड पडलं होतं जारीवर. ते बुजावलं इरिगेशनने, पण तो ते काम फुट दर्जा झालं होतं. परत आणखीन त्याच ठिकाणी फुटलेलं आहे. मी याच्या आधी 1.5 लाख रुपये खर्च केला होता, ते माझे पाण्यात पैसे गेले, वाया गेले. आताही मी परत मटेरियल भरलं बागेला, डाळीबागेला, पण आताही वागून गेलेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? जे जबाबदार अधिकारी असतील किंवा कोण वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी याची भरपाई द्यावी अशी आमची इच्छा आहे. आज हे इन्फेक्शन झाले मागच्या 15 दिवसापूर्वी नुकसान पडलेलं होतं किंवा ह्या मोरीतून पाणी जे वाहिलं होतं, आज सनसर गावातून जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, ह्याला जबाबदार मुख्य अभियंता पुणे जिल्ह्यातला जो मेन अधिकारी आहे त्याच्या सहीशिवार हा कॅनल सुटत नाही, नंतरच कॅनल सुटला जातो. मग ह्याची जबाबदारी जो कोण आहे अधिकारी, दोडकर असो किंवा दुसरा कोणी असो, त्याने ते मान्य करावी आणि सगळ्या शेतकऱ्यांसर सकट नुकसान भरपाई द्यावी. मागच्या वेळेस कॅनल फुटला त्याचे नुसते पंचनामे करून दिले, त्याचं तर परत तर काय त्याला हेच नाही, कोणाचं काहीही घेतलेलं नाही, त्याची भरपाई तर काय मिळालं नाही. आणि आता लोकांचं परत नुसतं नुकसान नाही तर रानातली माती वाहून गेली, त्याच्यात परत शेती पिकवायची तरी कशी, त्यात मातीच राहिली तर शेती पिकणार कुठून, शिलं मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि आता त्याच्यापेक्षाही जास्त पाण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तर याची शासनाने दखल घ्यावी, विनंती.